नमस्कार मित्रांनो, श्वेताज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवणार आहोत झणझणीत चिकन रस्सा। त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनवर क्लिक करा। सर्वात आधी आपण चिकन मॅरिनेट करून घेणार आहोत। इथे मी 500 ग्रॅम गावरान चिकन घेतलंय। चिकन स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत 1 चमचा मीठ, 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धनेपूड। त्यानंतर 1/2 वाटी पुदिन्याची पानं आपण यात टाकणार आहोत। साधारण 1/2 वाटी फेटून घेतलेलं दही यात ऍड करायचंय। मॅरिनेट करताना पुदिन्याची पानं टाकल्याने चिकनला एक वेगळा स्वाद येणार आहे। आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया। चिकनच्या प्रत्येक तुकड्याला हा मसाला लागला पाहिजे। सगळ्या तुकड्यांना व्यवस्थित मसाला लागलाय। आता आपण यावर झाकण ठेवून चिकन 1 तास मॅरिनेट करून घेणार आहोत। आता मी एक कढई गॅसवर गरम करायला ठेवली आहे। त्यात साधारण 4 मोठे चमचे तेल आपण ओतणार आहोत। तेल थोडं गरम झाल्यावर त्यामध्ये 2 उभे चिरलेले कांदे टाकायचे। कांदा आपण छान खरपूस तळून घेणार आहोत। कांदा तळून झालाय, आता आपण तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया। असा खरपूस कांदा तळल्याने आपल्या भाजीला छान टेस्ट येणार आहे। आता मी 1/2 वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेत, ते पण तळून घेऊया। एकसारखं हलवत राहायचंय कारण खोबरं खूप पटकन लाल होतो। तळलेलं खोबरं एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तळलेल्या कांदा आणि खोबऱ्याची आपण पेस्ट करून घेतली आहे। आता पुन्हा कढई तापायला ठेवूया। कांदा खोबरं तळलेलं तेलच मी भाजीला वापरणार आहे। गरम मसाल्यामध्ये 1 तेजपान, 2 ते 3 काळी मिरी, चक्री फूल, 2 लवंगा, 2 विलायची आणि दालचिनी। हे साधारण 10 सेकंद तेलामध्ये तळून घ्यायचंय। खडा मसाल्याचा खमंग वास आल्यानंतर आपण यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत। इथे मी 6-7 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि 1 हिरवी मिरची पेस्ट केली आहे। आलं लसणाची पेस्ट तेलामध्ये छान परतून घ्यायची। आता यामध्ये खोबरं आणि कांद्याची पेस्ट घालूयात। वाटलेला मसाला छान परतून घ्यायचा आहे।
आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा धनेपूड टाकणार आहोत. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचंय. एक वाटी टोमॅटो प्युरी आपण करून घेतली आहे, ती यामध्ये टाकणार आहोत. आता हा मसाला आपण छान परतून घेणार आहोत. मसाल्याला छान तेल सुटले. मसाला मंद आचेवर छान परतून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या भाजीला छान टेस्ट येईल. आता मॅरिनेट केलेले चिकन यात टाकायचंय. मसाल्यामध्ये चिकन परतून घ्यायचंय. आता यामध्ये मी एक चमचा गरम मसाला, एक चमचा चिकन मसाला आणि एक चमचा लाल तिखट टाकते. लक्षात घ्या, आपण तीनदा इथे लाल तिखट टाकलंय मॅरिनेट करताना मसाल्यामध्ये आणि आता एकदा, कारण आपल्याला झणझणीत चिकन करायचंय. गॅस मंद आचेवर ठेवून मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे. यात पाणी न घालताच आपण हे चिकन 5 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. मी 2 वाट्या पाणी गरम करून घेतले, ते यामध्ये टाकायचं. भाजी करताना शक्यतो गरम पाणीच टाकायचंय. तसेच कमीत कमी पाण्यामध्ये आपण भाजी शिजवून घेणार आहोत, जेणेकरून भाजीला छान टेस्ट येईल. भाजीला चांगली उकळी आल्यानंतर आपण यावर झाकण ठेवणार आहोत. चिकन शिजायला साधारणतः 20 ते 25 मिनिटं लागतील. वा, काय मस्त रंग आलाय भाजीला. चिकन शिजले की नाही हे एकदा चेक करून घेऊया. हे बघा, चिकन मस्त शिजले. मला या भाजीला रस्सा हवाय म्हणून मी 1 वाटी गरम पाणी यात टाकते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त रस्सा ठेवू शकता. पाणी टाकल्यानंतर 5 मिनिटांसाठी मंद आचेवरती झाकून ठेवूया. आणि हे बघा, आपली झणझणीत अशी चिकन करी तयार आहे. या भाजीवरील तर्रीचा रंग सांगतो की भाजी मस्त झणझणीत झाली आहे. मस्त गरमागरम चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर आपण याचा आस्वाद घेऊ शकता. चला तर मग, मी ही भाजी सर्विंग बाउलमध्ये काढून घेते. तुम्ही पण आपल्या घरच्यांसाठी चिकन करी बनवायला घ्या आणि कशी झाली आहे मला नक्की कळवा.
तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कळवा. तसेच माझ्या आजच्या रेसिपीला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या खवय्ये मित्रांबरोबर शेअर करा. तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.